झी 24 तास एक पाऊल पुढे। तुरुंगात शिक्षा भोगून आलेल्या कैद्यांवर वाईट शिक्का बसतो तो कायमचाच। शिक्षा संपून बाहेर आल्यानंतरही समाजात सामान्य जीवन जगणं अवघड होऊन जातं। अशाच कैद्यांसाठी पुण्यातली एक संस्था सध्या काम करते। हे संतोष शिंदे पुण्यातल्या आकृती या बांधकाम कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करतात। त्यांच्या कामानं कंपनी खुश आहे। हे शिंदे येरवडा कारागृहातून 15 वर्षांची शिक्षा भोगून आले असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही। तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांना ही नोकरी मिळाली। अर्थातच त्यांना नोकरी मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागली। तुरुंगात 15 वर्षांच्या काळात कांबळे यांनी तब्बल 11 पदव्या मिळवल्या। त्याची नोंद लिमका बुक मध्ये ही झाली आहे। एवढं शिक्षण घेऊनही त्यांना कामावर घ्यायला कोणी तयार नव्हतं, पण त्यांच्या मदतीला आली आदर्श संस्था आणि शिंदे इथपर्यंत पोहोचू शकले। वर्षभर तर म्हणजे काहीच नाही। एक वेळ अशी होती की खिशामध्ये अगदी नाही का 10 पैसे सुद्धा नव्हते। असे मला जवळजवळ महिनाभर काढावं लागलं होतं आणि असं वाटायला लागलं की जेलमध्ये होतं तर फुकटचं जेवण तर मिळायचं आणि महिन्याला 500 रुपये पगार तर मिळायचा आणि बाहेर आलं तर एकदम म्हणजे जेवण सुद्धा विकत घ्यावं लागतं आणि खिशामध्ये 1 पैसा सुद्धा आणि कुणी देतही नाही। शिंदे यांच्या सारखीच कांबळेंची देखील स्थिती होती। कांबळेंनी 16 वर्ष तुरुंगात काढली आहेत। कांबळे इलेक्ट्रिकल इंजिनियर, तेही नोकरीसाठी वणवण भटकत होते। मात्र आडवी यायची ती तुरुंगाची पार्श्वभूमी। त्यांनाही आदर्श संस्थेनं मदत केली। त्यांच्याकडनं एक लक्षात आलं की बाहेर आल्यानंतर त्यांना कोणी जॉब देत नाही आणि पैसे नसल्यामुळे त्यांना बिझनेस करता येत नाहीये। मग त्यांना आम्ही अॅश्युरन्स दिला की आम्ही तुम्हाला जॉब देतो, बिझनेस देतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांची मुलं पण शिक्षणासाठी दत्तक घेतो। या संस्थेनं आजवर शिक्षा भोगलेल्या 26 कैद्यांना नोकरी मिळवून दिली आहे किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत केली आहे। या आदर्श संस्थेनं कैद्यांना फक्त रोजगार मिळवून दिला नाही तर त्यांना पुन्हा समाजात स्थान मिळवून दिलंय। झी 24 तास साठी पुण्याहून नितीन पाटोळे सह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।